नमस्कार, मी धनंजय शिंदे, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत। आज 11 मार्च सकाळचे 7 झालेत। आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। अहमदनगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे। या पार्श्वभूमीवर सर्व शिक्षकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे। याबाबतचा ठराव बुधवारी झालेल्या जिल्हा परिषदेतील शिक्षण समितीच्या सभेत करण्यात आला। तसेच ज्या शाळेत करोना पॉझिटिव्ह विद्यार्थी सापडतील त्या ठिकाणचा आढावा घेऊन शाळा 3 दिवस बंद ठेवण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला। दरम्यान शाळा सुरू झाल्या असल्या तरी विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत। याला जिल्हा परिषदेचे अधिकारी जबाबदार असून या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिक्षण समितीचे सदस्य राजेश पर्जने, जालिंदर वाकचौरे यांनी केली आहे। महापरीक्षा पोर्टल बाबत राबविण्यात आलेल्या तलाठी भरतीमध्ये उमेदवारांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याची बाब जिल्हा निवड समितीच्या निदर्शनास आली आहे। पडताळणी अंती एकूण 11 उमेदवारांची कागदपत्रे शंकास्पद असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांड प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ऍड उमेशचंद्र यादव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तसे आदेश विधी व न्याय विभागाच्या वैशाली बोरुडे यांनी दिले आहेत। कोल्हार बुद्रुक येथील 3 चारी येथे हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीच्या नावाचा बनावट लोगो व ट्रेडमार्क तयार करून बनावट माल बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। नगर अर्बन बँकेतील 2.5 कोटींच्या चिल्लर घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 2 दिवस कागदपत्रांची तपासणी केली। गुन्ह्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक कागदपत्रे पोलिसांना मिळाली आहेत। तपासणी पूर्ण झाल्यानंतरच आरोपींच्या अटकेची कारवाई केली जाईल अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांनी दिली। नगर जिल्ह्यात बुधवारी 337 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर बरे झालेल्या 271 जणांना डिस्चार्ज देण्यात आला। सध्या 1820 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। या होत्या ठळक घडामोडी। सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला। नमस्कार।